Jordan ba yata masyar ng tapo? Big plots for sale from 1,000 to 20,000 square meters at Mapsa, Menkorem and Dhargal. Contact Big Tycoon. Babu Sahiba, Portugi Jani Janna, who was over damaged from India, and he policed the cases done. Then the Babu Sahib, Pandurga, Soil, and Mukhamati, the legend, the Tendibri, Mote Awan, Ashile, he going to Budapasha or Pashan. And he त्यांचा दृष्टिकोन जो आशिल्लो खूप मोठा आशिल्लो आणि त्या त्या वडल्या अडचणीचेर त्यांनी मात करून गोंयात बरे बरे प्रकल्प हाडले, शिक्षण संस्था हाडल्यो, प्रत्येक गोंयकाराक शिकोवपाचे स्वप्न त्यांनी साकार केले आणि त्याच धर्तीचेर फुडें जी सरकारां आयली त्यांनी त्यांनी आपल्या प्रयत्नान हो डॅव्हलपमेंट जा जो विकास आसा सर्व सगळ्या वटेचो तो फुडें व्हेल्लो आसा. आजूय गोंयात बरे तरेन विकास जाता आणि प्रत्येक जण आज शिकता. मोठी मोठी कॉलेजां स्कुलां सगळीं आज जाल्लीं आसा. ही फक्त भाऊ साहेबाच्या पुण्याईन हे गोंय फुडें वता. आय एकोण वर्स आम्ही जवळ जवळ 50 वर्ष आम्ही साजरी करतात अवसे बांदोडकरजी. कित्याक जे मनशान हे जो विचार केलो गोंयच्या भोजन समाजाचो आणि तो विचार करून हे भोजन समाज हो फाटी असा असे त्याला दिसले आणि गोयच्या लोकांक सगळ्यांक ती शिक्षणाची गरज आहे. त्या लागून त्या वेळार ताणें गांव गांवांनी शाळा इस्कूल असलेली सुरू केली म्हण आयज इतले आमचे भुरगे शिकपाक पावले. म्हणजे आमकां दिसता की पावसाळ्यान कित्याक ते बरें केलां आनी अशेंच करपाक जाय. आनी आयज आमी ते फॉलोअप करतात पावसाचो फुड्यान दवरूं म्हणजे ते आयचे दिसा आय तो बरो दीस. सदांच आमी स्पोर्ट्स डे म्हणून साजरो करतात आनी हांव खूब इच्छा आसतना हांवें तो साजरो केल्लो स्पोर्ट्स डे. आयचो हो स्पोर्ट्स डे म्हणून साजरो करता. 50 वर्सां जालीं, 50 वर्सां आमी हांगा येता साजरी करता जयंती. आनी कित्या खातीर की आमचे जे पयले मुख्यमंत्री आशिल्ले त्यांचे शिक्षणा मळाचेर उद्योगीक मळाचेर आनी सगळे इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी त्यांची दूरदृष्टी आशिल्ली त्यांची त्या त्यांना हे सगळी शाळा झाली लोक भुरग्यांक शिकपाक मेळ आणि पुढे वचपाक एक संधी मेळ आणि त्यांची ही दूरदृष्टी आज सुद्धा आमच्या सरकारान हे फुडें दवरला त्यांचे विचार. आणि थंय थंय भुरगीं आज हांगा आसा त्यांना कॉन्ग्रेट करता की माजी मुख्यमंत्री बाब रवींद्र नायक यांनी जेव्हा मुख्यमंत्री असताना ते भाऊसाहेब बाळगे एक बरे स्पोर्ट्समॅन आशिल्ले. ते स्पोर्ट्समॅनाक त्यांचा एक स्पोर्ट्समॅन असून त्यांच्या खातीर हे एक मार्क ऑफ रिस्पेक्ट म्हणून जे हांगा पार्टी कॉम्पिटिशन जाता रनिंग रनिंग जाता सगळीं भुरगीं पार्टिसिपेट करता बरो प्रतिसाद मेळटा. सो ह्या प्रतिसादा खातीर तांकां एक उत्तेजना मेळटा. तांचे विचार भाऊसाहेब बाळगे विचार आतां युथा कडेन पावपाक जाय. ते कोण आशिल्ले तांणी कितें कार्य केलां हे तांचे कडेन पावपा खातीर हे सगळे आमी एवरी इयर हे फंक्शन जाता. आज प्रत्येकान भाऊसाहेब बांदोडकर यांचे विचार आणि तांची जी कार्यशैली जी आसा कार्यपद्धती जी आसा ती आज मुखार व्हरप हे आमचे तितले जबाबदारी आसा आमचे कर्तव्य जावन आसा. आणि भाऊसाहेब बांदोडकर जसे आमचे आदरणीय कृषी मंत्र्यांनी म्हणिल्ले आसा की भाऊसाहेब बांदोडकर हो खूब एक खेळा प्रेमी आशिल्लो आणि म्हाका एज अ स्पोर्ट्स मिनिस्टर येणार आणि ज्या तरेन फुटबॉल भाऊसाहेब बांदोडकर ट्रॉफी म्हणून सुरू आशिल्ली आणि ती बरेचशा वर्सां जाली ती आज बंद पडिल्ली आशिल्ली गोनू सावन ह्या वर्सा सावन आज ती भाऊसाहेब बांदोडकर फुटबॉल ट्रॉफी आमी परत सुरू करतात. तेजे अनावरण जे आसा ट्रॉफीचे अनावरण बाकी सगळे ड्रॉ जो आसा पयली ह्या एक 2-3 किंवा कोड ऑफ कंडक्ट लागच्या पयलू आमी सुरवात करतले आमी डिक्लेअर करतले. त्याचप्रमाणे एक आदर एक प्रेम आणि खेळबळाचेर परत एकदा भाऊसाहेब बांदोडकर जे नाव जे आसा ते संपूर्ण आमच्या भारताच्या त्याचबरोबर असो तरेचो एक निर्णय घेतिल्लो आसा
की इंटरनॅशनल सुद्धा टीमी हाडून ह्या फुटबॉल टोर्नामेंटात आम्ही खेळतलो असो एक आमचो एक विश्वास असा. आणि हे मुख्य रूपाखातीर गोयच्या संपूर्ण जनतेची आधाराची आणि त्याची खूप गरज असा. हा जो टोर्नामेंट जो असा तो आमची गोवा फुटबॉल असोसिएशन, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ गोवा अँड डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स ऑफ एनजी पटेल यांच्या तिघांच्या समन्वयान आम्ही घडून हाडटले. आणि आजच्या दिसा ही एक परत एकदा गोयकारांची एक खुशीची गजाल जावन असा.